सोन्याचे अँटिक पीस दाखवून महाराष्ट्रभर अनेक गुन्हे करणारी टोळी वर्धा क्राईम ब्रँचने जेरबंद केली आहे. अतिशय शितापीने कारवाई करत दोघांना पथकाने ताब्यात घेतलंय. वर्ध्यातील पुलगाव आणि देवळी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याचा अँटिक पीस दाखवून लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून क्राईम ब्रांचने तपास करत असताना कारंजा लाड येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाला बघताच आरोपींनी पळ काढत भरधाव वेगाने गाडी 5 ते 6 किलोमीटर पळवली. गाडीचा तोल जाताच जंगलाच्या दिशेने आरोपी पायी पळत सुटले. मात्र वर्धा क्राईम ब्रांचने आरोपींचा सतत पाठलाग करून आरोपी बाळू महादेव जाधव आणि अनिल राठोड यांना कारंजा लाडवरून झायलो गाडीसह ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांनी महाराष्ट्रभर अनेक गुन्हे केल्याची कबुली देखील दिली. 16/8/18 रोजी देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा झालेला होता. त्याच्यामध्ये फिर्यादी त्यांना सोन्याचे अँटिक पीस दाखवून जवळपास 50,000 रुपयांनी लुबाडणूक केली होती. त्यावरून देवळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि सदर आरोपितांनी त्या गुन्ह्यामध्ये एक झायलो गाडी वापरलेली होती आणि आरोपितांनी फिर्यादीचा मोबाईलसुद्धा चोरून दिलेला होता. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास सुरू केलेला होता. त्यात खात्रीशीर माहिती मिळाली की दारव्हा पोलीस स्टेशनमध्ये ते आरोपी राहणारे होते. तिथून ते फरार झालेले होते. काल रात्री अशी माहिती मिळाली की सदर आरोपी हे कारंजा येथे तिथे राहत आहे. त्यावरून PSI मोरखडे आणि त्यांच्या टीमने तिथे गेलेले आहे आणि त्यावरून 2 आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्या गुन्ह्यामधील मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो गाडीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस पथकाला पाहताच सदर दोन्ही आरोपींनी झायलो गाडी घेऊन पळ काढला. त्यांचा पाठलाग जवळपास आमच्या पोलीस टीमनी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत केला. परंतु ती गाडी रस्त्याच्या कडेला खाली उतरल्याने त्यातील दोन्ही आरोपींनी वाहन सोडून जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पळून गेले. परंतु आमच्या पोलिसांनी त्यांचा 1 किलोमीटर पायी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले आहे. सदर अटकेतील आरोपी यांनी पुलगाव येथे सुद्धा 8 महिन्यामध्ये गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांनी बरेचसे गुन्हे केलेले आहे आणि यापूर्वीसुद्धा ते अटक झालेले आहे आणि आता तपासादरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा.